बावीस मार्च आजचा दिवस खास आहे आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वापर व्हावा यासाठी औरंगाबाद मधील अभय मराठे कित्येक वर्ष पाठपुरावा करतात या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी तारीख बावीस मार्च होय असंच तुम्हाला वाटतंय आहे ना मात्र आज तारीख बावीस मार्च नसून एक चैत्र एकोणीसशे छत्तीस अशी तारीख आहे धक्का बसला ना मात्र राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेनुसार हाच आजचा दिवस आहे आणि आपल्या देशानं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये हीच दिनदर्शिका स्वीकारली होती मात्र तुम्हा मला याची ही कल्पना नाही आहे याच विषयातील तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया काय ही दिनदर्शिका आहे आणि काय हे सगळं आहे मला एक सांगा सौर दिनदर्शिका म्हणजे काय सूर्याच्या भ्रमणावर आधारित तयार केलेली दिनदर्शिका बावीस मार्च म्हणजेच एक चैत्र हा दिवस म्हणजे वसंत संपात या दिवसानंतर उगवणारा दिवस हा समान रात्र समान दिवस असतो आणि ही आपल्या दिनदर्शिकेची सुरुवात आहे आपण अभ्यासक्रमात शिकलात तो एक मोठा दिवस तो म्हणजे आपला एकतीस ज्येष्ठ म्हणजे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे एकवीस जून हा दिवस सगळ्यात मोठा दिवस एक आषाढपासून दिवस लहान व्हायला सुरुवात होते हे आपल्या दिनदर्शिकेचे पाया आहेत असंच आपण आणखीन पुढे गेलो की आपल्याला तेवीस सप्टेंबर शालेय जीवनात शिकवलेला दिवस आठवेल तो दिवस म्हणजे आपल्या दिनदर्शिकेचा एक अश्विन पुन्हा एकदा शरद संपातवर सूर्य येतो आणि समान रात्र समान दिवस होतो त्याच्याहून पुढे आणखीन गेलं की दिवस लहान होत जातो सगळ्यात लहान दिवस आणि मोठी रात्र असा दिवस म्हणजे एक पौष इंग्रजी तारीख बावीस डिसेंबर अशा प्रकारे पुन्हा सूर्य पुढे जाऊन बावीस मार्चला पुन्हा नवीन वर्ष सुरू होतो ही सूर्याच्या भ्रमणकक्षेवरचे हे जे मुख्य महत्त्वाचे पॉइंट्स आहेत या ठिकाणांना गृहित धरून आपली दिनदर्शिका झाली आहे आणि तिथ त्याप्रमाणे बरोबर भ्रमणकक्षेचे चार भाग तिथे झालेले लक्षात येतात एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जानेवारी ते डिसेंबर असंच आयुष्य जगतो ही दिनदर्शिका पूर्णतः वेगळी आहे भारताने ही स्वीकारली आहे का आणि जी सरकारी कामं आहे त्यात ही उपयोगात आणली जाते का याबद्दल काही सांगाल सरकारी उपयोगात अजूनपर्यंत इंग्रजीच दिनदर्शिका येते पण सरकारनी मात्र ही दिनदर्शिका म्हणजे सरकारच्या वेबसाईटवर या दिनदर्शिकेचं स्थान एक राष्ट्रीय प्रतिकांचं स्थान आहे सर गॅझेटमध्ये सरकारी कॅले कॅलेंडरवर येते पण अतिशय बारीक अक्षरात असते त्यामुळे ती लोकांना आपल्याला वापरण्यासाठी आहे हे मात्र अजिबात माहीत नाही सौर दिनदर्शिका म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय दिनदर्शिका आहे मात्र तुम्हाला मला या सगळ्याचा विसर पडला आहे मात्र मराठीसारखे लोक खरंच या सौर दिनदर्शिकेचा खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसार करत आपणही आपली संस्कृती समजून घ्यायला हवी आणि आपली राष्ट्रीय दिनदर्शिकेची माहिती घ्यायला हवी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे झी मिडिया औरंगाबाद झी चोवीस तास एक पाऊल पुढे